हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर मी अक्षता, अक्षता इथे सर्व काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंगळवार आणि अर्थातच आज आमचा नॉनव्हेजचा डे आहे, त्यामुळे आम्ही आज प्रॉन्स आणले आहेत. प्रॉन्स म्हणजे कोळंबी म्हणतो किंवा आमच्या इथं त्याला सुंगटं असंही म्हणतात. तर आम्ही इथे प्रॉन्स आणले आहेत आज आणि त्याची रेसिपी मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. प्रॉन्स करी आणि प्रॉन्स रवा फ्राय, तर याची रेसिपी मी तुमच्याशी डिटेलमध्ये नक्की शेअर करणार आहे की प्रॉन्स साफ वगैरे कसे करायचे पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मिस्टर गेले होते तिरुपतीला, तुम्हाला माहितीच असेल आंध्र प्रदेशला तिरुपती, तर तिथं आंध्राला तर तिरुपतीला गेले होते. तर तिथून काय आणलं आहे, एक मस्तपैकी हे बघा, इथं बघू शकता तुम्ही, हे मस्तपैकी असं कारमध्ये लावायचं आहे तिरुपतीचे, मस्त दिसतं हे बघा. तर हे आणलं आहे आणि मला हे खूप आवडलेलं आहे. हे आम्ही आमच्या कारमध्ये लावण्यासाठी आणलेलं आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा जो ब्लॉग होल चालू करण्याआधी तुम्हाला मी सांगू इच्छिते की प्लीज आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण हे पूर्णपणे फ्री असतं. तर चला चालू करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तर हे बघा, इथं मी उकडे तांदूळ घेतले आहेत 2 आणि अर्धी वाटी. हे उकडे तांदूळ असतात. तर हे बघा, हे उकडे तांदूळ असतात. तर आता मी हे तांदूळ जे आहेत ते 3 ते 4 वेळा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण बरीच मळ या तांदळांना असते. तर व्यवस्थित हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, मी इथं व्यवस्थित 2 ते 3 वेळा व्यवस्थित तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. आता हे बघा, आपलं आंदण किंवा पाणी गरम झालं आहे. तर हे तांदूळ आता मी त्यामध्ये घालून घेईन. इथं गोव्यात किंवा कोकण भागात हे तांदूळ जे आहे ते विशेष प्रसिद्ध आहेत. याची पेस्ट पण आपण जेवू शकतो, किंवा बरं नसलं तर काही तर याची पेस्ट अति उत्तम असते. त्यामध्ये तूप घालून खाल तर आपला थंडी पण बरी होण्यास खूप मदत होते, असे हे पौष्टिक एकदम तांदूळ असतात. तर मी व्यवस्थित ढवळून घेतले आहेत. हे बघा, आपला जो भात जो आहे तो होतोय. आता अजून भात पूर्णपणे झालेला नाही आहे, तर पाणी कसं आटत राहतं त्यामुळे पाणी थोडं थोडं करून आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. हा बघा, आपला भात आता पूर्णपणे शिजला. तो मी आता व्यवस्थित गाळून घेते. तुम्ही अशा स्टेनरने ती व्यवस्थित गाळून घ्यायचे पेज. तर हे बघा, इथं मी मोठी कोळंबी घेतली आहे, किंवा याला झिंगे पण असं म्हणतात. आमच्या इथं याला सुंगट असं म्हणतात. हे बघा केवढी मोठी आहे ती. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे की ती साफ किंवा स्वच्छ कशी करायची ती. तर ही आता मी अगोदर स्वच्छ धुवून घेईन.
स्वच्छ धुवून झाल्यावर एक ताटामध्ये मी आता ती कशी साफ करायची हे दाखवते। तर त्याचं वरचं जे तोंडाकडचा भाग आहे तो असा काढून टाकायचा आणि त्याच्या शेपटीकडचा भाग हा जो भाग आहे तो आपण तसाच ठेवणार आहोत, कारण या भागामुळे सुंगटाला किंवा कोळंबीला मस्त अशी चव येते, त्यामुळे हा भाग आम्ही काढणार नाही आहोत। तर हे बघा व्यवस्थित आता साफ करून घेते मी। तर हे बघा व्यवस्थित साफ झालंय आपलं सुंगट, हा भाग मी काढलेला नाही आहे। अशी मी अजून एक मी दाखवते तुम्हाला सुंगट कसं साफ करायचं ते। हे बघा सेम प्रोसिजर आहे, तसंच करायचं आहे आपल्याला हे सुंगट पण साफ। हे बघा व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं। आणि साफ करायचं आहे आपल्याला। तर यामध्ये एक काळा कलरचा दोरा असतो तो पण आपल्याला काढून टाकायचा आहे, कारण तो अतिशय म्हणजे अनहेल्दी असतो, त्यामुळे हा दोरा काढून टाकायचा आहे आपल्याला। हा बघा तर हे बघा आपले कोळंबी आहे ती व्यवस्थित साफ झाले। अशा प्रकारे मी सर्व कोळंबी साफ करून घेईन। तर ही आहेत मी कढी करण्यासाठी आणलेली छोटी कोळंबी आहे ही। तर कढीसाठी नेहमी छोटी कोळंबी यूज करतो। तर ही बघा ही छोटी कोळंबी आहे, ही पण मी स्वच्छ धुवून घेतली आणि सेम प्रोसिजरने ही पण मी साफ करून घेईन। तर ही बघा इथं दोन्ही कोळंबी व्यवस्थित मी स्वच्छ करून धुवून घेतली आहे। आता आपण त्यांना मीठ लावून घेऊ। तर इथं हे बघा मी 2 चमचे मीठ घालते इथं मोठ्या कोळंबींना, आणि छोट्या कोळंबींना पण मी 2 चमचे मीठ घालते। आता हे आपण लावलेलं मीठ आहे ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। तर ही जी मोठी कोळंबी आहे ती मी फ्राय करणार आहे, त्यासाठी मी त्यात कोकमचा जो आगळ असतो किंवा कोकमचा रस घालून घेते। कोकमचा रस घातल्याने कोळंबीला मस्त अशी एक वेगळी आंबट चव येते आणि त्याचा जो हिमूसपणा असतो तो पण निघून जातो, त्यामुळे कोकमचा रस नक्की यूज करा। तर इथे मी तुम्हाला वाटण्यासाठी साहित्य सांगते, कढीच्या वाटण्यासाठी साहित्य सांगते मी तुम्हाला आता। तर इथं मी एक नारळ घेतला आहे खवलेला, एक कांदा घेतला आहे मोठ्या आकाराचा, आणि इथं मी हे फोडणीसाठी इथं मी एक कांदा घेतला आहे, आणि इथं मिरची हिरवी मिरचीचे स्लिट्स करून घेतले आहेत। हे 2 मिरच्या घेतल्या आहेत, त्याचे मी 4 स्लिट्स करून घेतले आहे। हे माझं साहित्य आहे ते फोडणीसाठीचं आहे। तर आम्ही आता यातमध्ये मसाले ॲड करते मी। इथं हे बघा मी लाल तिखट घेतलं आहे, 3 चमचे लाल तिखट घेतलं आहे मी इथं। यामध्ये धणे पूड पण मिक्स आहे म्हणून मी यात घालत नाही आहे, तुम्ही त्यात नक्की घाला, माझा हा मिक्स मसाला असतो स्पेशल माशांच्या कढीसाठीचा। तर इथं मी एक 1/2 चमचा हळद घालून घेते। आता मी इथं तुम्हाला फोडणीसाठी कुठलं साहित्य लागते ते सांगते। इथं मी एक टोमॅटो कापून घेतला आहे, आणि इथं थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। तर आपण हे बघा हे साहित्य मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आहे, थोडंसं पाणी घालून घ्या आणि त्याची एक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला, एकदम बारीक वाटून घ्या। तर ही बघा आपली एकदम स्मूथ अशी पेस्ट
तयार झाली आहे। तर आता आपण जे सुंगट किंवा कोळंबी आहेत त्याची कढी करायला घेऊ। तर इथं मी हे बघा 2 चमचे तेल घालून घेतलंय। तेलात जो कांदा होता फोडणीसाठीचा तो घालून घेते। कांदा व्यवस्थित तांबूस रंगावर येईपर्यंत फ्राय करा। त्यामध्ये मी टोमॅटो पण घालून घेते। टोमॅटो थोडासा मऊसर होईल एवढा फ्राय करा। आणि त्यामध्ये ज्या स्लिट्स केल्या होत्या मिरच्याच्या त्या पण घालून घ्या आणि आता हे व्यवस्थित ढवळून घ्या। तर हे बघा मी आता व्यवस्थित ढवळून घेते। हे व्यवस्थित हे टोमॅटो घातला आहे तो मऊ झाला की त्यामध्ये आपण जे साफ केलेली जी कोळंबी आहेत किंवा सुंगटं आहे ती आता घालून घेऊ यामध्ये। आता कोळंबी पण आपण या कांद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। कोळंबी व्यवस्थित परतून घ्या या कांद्या। एक 10 मिनटं आपण असं झाकून ठेवणार आहोत। तर मी आता सॉरी या स्किप झालं थोडं, पण यामध्ये मी आता जे वाटून घेतलेलं जी पेस्ट होती ती घालून घेतलेली आहे। ती आता व्यवस्थित ढवळून घ्या। यामध्ये मी अजून काहीच ॲड केलं नाही, फक्त ती पेस्ट वाटून घेतली होती तीच तेवढी घालून घेतली आहे मी। आता यामध्ये जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती पण मी घालून घेतली आहे इथं। आता व्यवस्थित ढवळून घ्या हे। तर हे बघा आपल्या कढीला व्यवस्थित उकळ आली आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ आता आणि ढवळून घ्या थोडंसं, म्हणजे मीठ सगळं लागेल त्या कढीला। तर ही बघा आपली सुंगट वगैरे व्यवस्थित शिजली आहे आणि आपली रेडी आहे सुंगटाची कढी। तर ही बघा आता आपण ही कोळंबी आहे ती फ्राय करायला घेऊ। तर हे बघा एक्स्ट्राचं पाणी जे आलं होतं त्याला ते काढून घेऊ। तर हे बघा इथं मी आता 2 चमचे लाल तिखट घालून घेते, 3 चमचे सॉरी 2 ते 3 चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता। इथं मी थोडीशी हळद घालून घेतली आहे। आता हे सर्व जे सुंगटांना मी व्यवस्थित मिक्स करून घेईन। तर हे बघा आपली तिखट मीठ लावलेली सुंगटं किंवा कोळंबी रेडी आहे। तर मी आता ते इथं फ्राय करायला घेणार आहे। तर हे बघा मी इथं रवा घेतला आहे, इथं बारीक रवा घ्या आणि सुंगटं व्यवस्थित मी त्यामध्ये डीप करून ती पॅनवर ठेवते। गॅसची फ्लेम जी असते ती थोडीशी हाय ठेवा, म्हणजे कसं जो रवा असतो तो निघत नाही। बघा इथं मी थोडंसं तेल घालून घेते याच्यावर। आता आपल्याला गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवा, म्हणजे आपला रवा जो आहे तो सुटणार नाही। एक 10 ते 15 मिनटांनी मी ही सुंगटं जी आहे ती परतवून घेते आहे। हलक्या हाताने परतवून घ्या कारण रवा सुटायची थोडीशी भीती असते त्यामुळे। तर ही बघा व्यवस्थित आपली सुंगटं आता होत आहे। मी परत एकदा ती दुसऱ्या साईडने परतून घेते कारण आपली सुंगटं मग दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय होतील आणि क्रिस्पी पण होतील। ही बघा ऑलमोस्ट रेडी आहेत आपली सुंगटं किंवा प्रॉन्स फ्राय करून। तर इथं मी आता ताट वाढायला घेते। तर इथं मी भात वाढला आहे।
अतिशय मस्त लागतं हे जेवण, एकदा नक्की ट्राय करून बघा असं. आणि अर्थातच ही आपली सुंगटाची कढी, किंवा आमच्या इथं याला सुंगटाचं घुमण असंही म्हणतात, किंवा प्रॉन्स करी. आणि मस्तपैकी क्रिस्पी झालेले असे प्रॉन्स फ्राय किंवा भाजलेली सुंगट अतिशय मस्त दिसतंय. आणि त्यापेक्षा हे जेवण अतिशय मस्त लागतंय. जर तुम्हाला आवडलं असेल तर एकदा नक्की ट्राय करा. तरी बघा, आपली आजची जी थाळी आहे ती रेडी आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, आणि एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, आणि स्वतःची काळजी.